गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा कर्ज देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांझरपूळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला. देशी गाय ही हमारे किसानों के लिए वरदान है और हमने इसीलिए ये दर्जा देने का निर्णय लिया है. और साथ में हम लोगों ने जो हमारे यहां पर पांझरपूळ होते हैं वहां पर भी जो देसी गौ माता है उसके परिपोषण के लिए उसके चारे के लिए मदद करने का फैसला किया है. सर, आज महत्वपूर्ण अनुसूचित सहभाग समूह है. संविधान बदलाने जो नरेटिव विरोधकांकडून सेट केला जात होता तो नरेटिव सोडण्याचा प्रयत्न केला होता, काय सांगा सत्ताधारी? अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी चालवला होता, आज त्यांचा खरा चेहरा उघड झालाय. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत, त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे. आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केलाय की एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे, काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित जातीकरता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ.